AIN News, शोध सत्याचा, वेद बातमीचा। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत किनवट येथे शासकीय योजनांचा महामेळावा घेण्यात आला। यावेळी महामेळाव्यात शिक्षण, आरोग्य, कृषी, पशुधन विकास, बालविकास प्रकल्प, पाणीपुरवठा, बांधकाम विभाग, आदिवासी विकास, बचत गट, ग्राहक सल्ला याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले। किनवट तालुक्यात आजादी का अमृत महोत्सवाअंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण कायदेविषयक साक्षरतेचा जागर आणि शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता। 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 4 या कालावधीमध्ये मांडवी येथे लोकाभिमुख ठरणाऱ्या या उपक्रमात पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना तिथल्या तिथेच लाभ देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले होते। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित केला गेला। या महामेळाव्याचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर, जिल्हाधिकारी विपिन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकुमार पुजार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र एस रोटे, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर किनवट शंकर अंभोरे, सहदिवाणी न्यायाधीश विजय परवारे, तालुका दंडाधिकारी मृणाल जाधव आणि जिल्ह्यातील विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते। तालुका दंडाधिकारी मृणाल जाधव आणि जिल्ह्यातील विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते। या महामेळाव्यात 75 स्टॉल मध्ये आरोग्य सेवेसह आरटीओ कार्यालय, पोलीस विभाग, महसूल विभाग आदी संबंधित विभागाशी निगडीत प्रश्न असतील तर तेही मार्गी लावण्याचे काम केले गेले। याचबरोबर वैद्यकीय तपासणी, कोविडचे लसीकरण, रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आले होते। या महामेळाव्याचं आयोजन आहे। या महामेळाव्यामध्ये साधारणतः 75 स्टॉल्स आहेत। जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय यांचं एका छताखाली सर्व सुविधा आणि त्याबरोबरच आज काही लाभही देण्याचा आमचा मानस आहे आणि त्या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आझादी का अमृत महोत्सव पॅन इंडिया अवेअरनेस या कार्यक्रमाचं उद्घाटन 2 ऑक्टोबर रोजी झालं आणि त्याची सांगता 14 नोव्हेंबर रोजी आहे। या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे, समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत कायद्याची माहिती देणं आवश्यक आहे आणि निव्वळ कायद्याची माहिती असणं आवश्यक। जर एखादा व्यक्ती सक्षम बनवायचा असेल आणि त्याला सक्षमीकरण करायचं असेल तर त्यासाठी कायद्यासोबत त्याचे हक्क, अधिकार आणि ज्या काही शासकीय योजना आहेत याची माहिती असणं आवश्यक आहे आणि त्या उद्देशानं आज आपण या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। म्हणजे शासकीय जेवढ्या कार्यालय आहेत तेवढ्या सर्व कार्यालयांचे आपण इथं स्टॉल लावलेले आहेत आणि त्या माध्यमातून लोकांना एका छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे। माझं सर्व नागरिकांना एक आव्हान आहे की जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा। सर, मांडवीसारख्या भागामध्ये हा महाराष्ट्रातला हा आदिवासी भागातला हा पहिला प्रयोग आहे, तर त्याला ह्या महामेळाव्याच्या दृष्टिकोनातून एक ट्रायबल त्यातले त्यात रूट ह्याच्याकडे कशा कुठल्या नजरेने बघता येईल आपल्याला? आज आम्ही ज्यावेळेस काही कारण बघितलं तर आम्हाला असं दिसून आलं की लोकांच्यामध्ये एक भीती आहे शासकीय कार्यालयामध्ये जाण्याची, दुसरी गोष्ट अज्ञान आहे आणि त्यामुळं शासकीय योजना असूनसुद्धा काही लोक तालुक्याला किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन त्याचा शासकीय सेवाची मेळावा आयोजित केलेली आहे। जिल्हा प्रशासनातर्फे, डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी आणि जिल्हा परिषदतर्फे या मेळाव्यामध्ये शासनाची विविध सेवांची लाभार्थींच्यापर्यंत पोहोचणे आणि त्यांना अवगत करणे हे उद्दिष्ट आहे। आणि मांडवी आणि किनवट हे आदिवासी बहुल संकुल असल्यामुळे आणि लीगल अवेअरनेसबद्दल आणि विविध योजनांची अवेअरनेसबद्दल आणखी जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या कॅम्प आयोजित केलेली आहे। याच्यामध्ये वेगवेगळे स्टॉल्स लावलेले आहे। प्रत्येक स्टॉलमध्ये त्या संबंधित डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी नागरिकांना माहिती देणार आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म्स पण वाटप करणार आहे। माझी विनंती आहे या भागाची सर्व नागरिकांना मोठ्या प्रमाणात तुम्ही या कॅम्पमध्ये सहभाग व्हावा। वेगवेगळे स्टॉल्स वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स मार्फत या ठिकाणी आम्ही आयोजित केले आहेत। याचा मुख्य उद्देश कायद्यांची माहिती व्हावी आणि त्याचप्रमाणे लाभार्थ्यांना सुद्धा त्यांचे जे लाभ आहेत
त्याचं डिस्ट्रीब्युशन होऊन ही हा समाजमध्ये हा संदेश गेला पाहिजे. आणि इथे घेण्यामागचा मुख्य उद्देशच मुळात हा आहे की जो टोकावरची आणि पांड्यावर तांड्यावर आणि पाड्यावर जो समाज राहतो त्यांच्यापर्यंत शासकीय योजनांचा लाभ हा प्रॉपरली गेला पाहिजे आणि कुठले कुठले लाभ आहेत यांची सुद्धा माहिती त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे. कोविडच्या पार्श्वभूमीवर येथे वॅक्सिनेशनची सुद्धा आम्ही सोय करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदच्या मार्फत इथे जवळपास 24 स्टॉल असून 905 लाभार्थ्यांना येथे वेगवेगळ्या म्हणजे फॅसिलिटीज आणि लाभ आम्ही देणार आहोत. हे सर्व लाभार्थी या पंचक्रोशीतून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विशाखा कमिटी महिला स्टॉल लावलेला आहे. या स्टॉलमध्ये योजना आहे कन्या वन समृद्धी योजना. या योजनेमध्ये असे उद्दिष्ट आहे की ज्या कुटुंबामध्ये मुलगी जन्माला आली त्या कुटुंबामधील मुलीला 10 रोपं वाटप करण्यात येतो. त्या 10 रोपांमध्ये 5 रोपे सागाची असतात आणि 5 रोपे फळझाडं असतात. तर मग या योजनेचा लाभ असं कुटुंब घेऊ शकते की त्या कुटुंबामध्ये 2 मुलीच किंवा 1 मुलगा किंवा 1 मुलगी असे जन्माला आलेले आहेत. या योजनेचं उद्देश असं आहे की ज्या मुली आहेत मुलींच्या संख्येमध्ये वाढ व्हावी आणि जे आपले झाडांची वगैरे संख्या ही शहरांमध्ये वाढावी. या सर्वांमध्ये मुलींना म्हणजे जे नवीन जन्माला आलेल्या अमृत महोत्सव या अभियानाअंतर्गत नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद नांदेड यांच्यामार्फत आज हा शासकीय योजनांचा महामेळावा हा कार्यक्रम किनवट तालुक्यातल्या मांडवी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सर्व विभागांचे अधिकारी त्यांच्या संपूर्ण टीमसह उपस्थित आहेत आणि शासनाच्या विविध योजनांचा त्याचप्रमाणे नवीन विविध अधिनियमांचा प्रचार प्रसार व्हावा लोकांना त्याची माहिती व्हावी यासाठी आज या ठिकाणी 75 स्टॉलच्या माध्यमातून हे सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणच्या उपस्थित जनतेला सेवा आणि लाभ देणार आहेत. त्याचप्रमाणे विविध योजनांची माहिती आज या ठिकाणी अधिकाऱ्यांमार्फत सर्व जनतेला सांगितली जाणार आहे. आपण पाहत आहात की इथे विविध स्टॉल लागलेले आहेत. ह्यामध्ये महसूल विभागाचे आहेत, ग्रामविकास विभागाचे आहेत, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत काही कायदेशीर बाबींचं या ठिकाणी उद्बोधन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने परमेश्वर पेशवे, AIN News, नांदेड.